या सगळ्यासाठी म्हणून काहीतरी उत्तर आपल्याला हवं आहे असं आपण शोधत आलो. आनंद आपल्या सगळ्यांना हवा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून वेदांनी असं म्हटलं आहे की एक साधी सोपी प्रक्रिया आहे जी रोज आपण जर घरात केली तर परिवारातल्या प्रत्येक सदस्याला त्याचा लाभ मिळतो. ती प्रक्रिया म्हणजे अग्निहोत्र आहे. अग्निहोत्र काय आहे? सकाळी संध्याकाळी करण्याचं एक साधा ध्यानाची प्रक्रिया आहे. त्याला 5 मिनटं वेळ लागतो आणि 5 मिनटं सकाळी व 5 मिनटं संध्याकाळी जर अग्निहोत्र केलं तर वेद असं म्हणतात की रोज अग्निहोत्र केल्याने प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला सौमनस्य प्राप्त होतं. सौमनस्य म्हणजे काय? मनाची प्रसन्न अवस्था. तेव्हा मन प्रसन्न होतं आपोआप. जेव्हा आपल्याला आत्मनं प्रसन्न वाटायला लागतं तेव्हा मनामधल्या सगळ्या चांगल्या गुणांची वाढ होते आणि जे काही नकारात्मक परिणाम मनावर झालेले असतात ते सगळे कमी व्हायला लागतात. त्यामध्ये स्ट्रेस कमी होणे, ताणतणाव कमी होणे व त्याच्यामधनं आलेली जी नकारात्मकता मनामध्ये येते, निगेटिव्ह थॉट्स येणे, डिप्रेशन होणे, एन्झायटी तयार होणे, या सगळ्यांमधनं बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे सौमनस्य किंवा मनशांती ज्याला आपण सहज म्हणतो ती अग्निहोत्राचे रोज केल्याने प्राप्त होते. अग्निहोत्र अशी प्रक्रिया आहे की कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ती प्राप्त होते. म्हणजे मी ध्यान केलं तर मला त्याचे फक्त लाभ मिळतात. अग्निहोत्र केल्याने मात्र परिवारातल्या प्रत्येक सदस्याला त्याचे सकारात्मक लाभ एकाच वेळेस मिळत असतात. त्यामुळे अग्निहोत्राला वेदांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. अग्निहोत्राचे जर लाभ आपण म्हणालात तर याच्यामधनं आपण संशोधनं अनेक केलेली आहेत. त्यामध्ये असं दिसून आलं की पहिल्या 30 दिवसामध्ये अग्निहोत्र करणाऱ्या लोकांमध्ये एक सर्व्हे केला गेला आणि त्यात असं लक्षात आलं की 70 ते 75% प्रमाणामध्ये या सगळ्या परिवारांच्या मध्ये स्ट्रेस लेवल्स कमी झालेले दिसून आले होते. दुसरा अग्निहोत्राचा लाभ जर तुम्ही मला म्हणालात तर या स्ट्रेस कमी झाल्यामुळे प्रसन्न अवस्थेमुळे शरीरावरती देखील सकारात्मक परिणाम व्हायला लागतो. त्यामध्ये स्ट्रेस जर वाढला तर ब्लड प्रेशर वाढणे, शुगर लेवल्स वाढणे, पल्स रेट वाढणे, ब्रीदिंग रेट वाढणे असे अनेक दुष्परिणाम दिसायला लागतात. त्यामध्ये मग बाकी व्याधी तयार व्हायला लागतात. अग्निहोत्र केल्याने स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मलाइज होणे, पल्स रेट नॉर्मलाइज होणे, शुगर लेवल्स नॉर्मलसीला जाणे असे अनेक लाभ परीक्षणांमधून देखील दिसून आलेले आहेत. तिसरा जर लाभ अग्निहोत्राचा आपण म्हणालात तर मुलांवर होणारा परिणाम आहे. ज्या घरामध्ये अग्निहोत्र केलं जातं केवळ त्या अग्निहोत्र वातावरणामध्ये मुलांनी राहणं, ते प्रत्यक्ष येऊन बसले नाहीत तरीही त्या मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. आम्ही अनेक शाळांमधनं आत्ता हा प्रोग्रॅम राबवलेला आहे. त्यामधनं ज्या शाळेमध्ये अग्निहोत्र केलं जातं त्या वातावरणामध्ये जी मुलं शिकत आहेत त्यांच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला दिसून आलेला आहे. त्यामधनं त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढणे, कॉन्सन्ट्रेशनची वाढ होणे, फोकस वाढणे, त्याचबरोबर त्यांची मोटिवेशन लेवल्स देखील वाढलेले आहेत. म्हणजे मुलांमध्ये काहीतरी आपण चांगलं करावं आणि आपल्या जीवनामध्ये यशाकडे जावं ह्याच्यासाठी म्हणून लागणारी जी मानसिक अवस्था आहे ती देखील वाढल्याचं दिसून आलेलं आहे. चौथा जर अग्निहोत्राचा लाभ आपण बघितला तर तो कृषी क्षेत्रामध्ये झालेला लाभ आहे. कृषी क्षेत्रामध्ये अग्निहोत्र कृषी पद्धती, ज्याला वैदिक कृषी किंवा पंचगव्य कृषी देखील म्हटलं जातं, याचा जर सेंद्रिय कृषीला जोड दिली गेली तर खूप चांगले त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसलेले आहेत. आणि आत्ता अनेक विद्यापीठांमधून ह्याचे संशोधन चालू आहेत आणि त्या संशोधनांमधून असं दिसलं आहे की ज्या भूभागामध्ये अग्निहोत्र कृषी पद्धती सेंद्रिय पद्धतीच्या कृषीला जोड दिली देऊन केली गेली त्याच्यामध्ये रेट ऑफ जर्मिनेशन चांगला होणे, त्यानंतर रूट आणि शूट लेंथ प्लांटची चांगली होणे, त्यानंतर जे धान्य तयार होतं त्याच्यामध्ये सकस धान्य तयार होणे, न्यूट्रिशन लेवल्स वाढणे असे अनेक परिणाम त्याच्यामधनं दिसून आलेले आहेत. त्याचबरोबर पिकाला त्याची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढल्याचं दिसून आपल्याला आलेलं आहे. पाचवा जर आपण अग्निहोत्राचा लाभ म्हणला तर तो पर्यावरणावरती होणारा लाभ आहे. अग्निहोत्र ज्या ठिकाणी केलं जातं तेथील पर्यावरणावरती पहिला इम्पॅक्ट त्याचा होतो, कारण शेवटी एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्यामधनं निघणारा धूर जो आहे तो त्या पर्यावरणावरती इफेक्ट करतो. त्यामधनं असं दिसून आलं की ज्या वातावरणामध्ये, ज्या घरामध्ये अग्निहोत्र केलं जातं तेथील फॅमिली मेंबर्समध्ये पोल्युशनचे नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स कमी होतात. त्यामधनं केमिकल प्रोसेसमुळे जे पोल्युशन जे घटक आहेत त्यांचा आरोग्यावरती होणारा जो दुष्परिणाम आहे तो अग्निहोत्राच्या नित्य आचरणामुळे कमी होतो असंही दिसून आलेलं आहे. त्यामुळे असे अनेकविध लाभ असलेली ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे जी आपण रोज घरी करू शकतो, जी केल्याने आपल्या परिवाराचं मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सगळंच चांगलं होऊ शकतं. त्यामुळे वेदांनी असं म्हटलं आहे की प्रत्येक कुटुंबाने रोज सकाळ संध्याकाळ घरी अग्निहोत्र अवश्य करावं.